जगासाठी संघर्षाची प्रेरणा देणारे बाबासाहेब, जगासाठी प्रेरणेचा उत्साह स्रोत असणारे बाबासाहेब, संघर्षाचा अग्निदिव्य पेटवून प्रज्वलित करून संघर्षाच्या वाटेवर चालत जीवन कसं घडवावं ही शिकवण ज्यांनी दिली, त्या बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा सगळ्यात मोठ्या ताकदीचा धागा जर कोण असेल तर त्या मारमाई होत्या। अहो म्हणतात ना, आईनं लेकरासाठी करावं यात नवल काय, आईनं लेकरासाठी झिजावं यात नवल काय, आईनं लेकरासाठी झटावं यात नवल काय, आईनं लेकरासाठी संघर्षाचा डोंगर पेलावा यात नवल काय। पण धन्याच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन देखील धन्यापर्यंत संसारातील अडी अडचण न पोहोचवणारी, खऱ्या अर्थानं या जगाला वंदनीय असणारी आदर्श पत्नी जर कोण असेल तर त्या मारमाई होत्या। डोळ्या देखत हात वाढवलेली मुलं एका मागोमाग एक मरत असताना देखील माझ्या धन्याच्या शिक्षणामध्ये खंड न पडावा ना यासाठी दुःखाचा आमंधा असू लपून जर कोणी गेला असेल ना तर ते नाव रमाई। आजूबाजूच्या तिच्या शेजारणी मैत्रिणी नेहमी म्हणायच्या, काय मिरवते आणि काय सांगते ग माझा माझा धनी माझा नवरा जगाचा उद्धार करायला निघालाय, टाय कोट सूट आणि बुटामध्ये हिंडणारा तुझा नवरा आहे ना, पण त्याच नवऱ्याची बायको तू असताना तुझ्या अंगावर सोन्याचा फुटका मणी देखील नाही, काय वाटलं असेल हो तिच्या काळजाला। त्या क्षणाला रमाई बदली जायची आणि म्हणायची, मुखातून शब्द निघले जायचे, अरे तुमच्या अंगावर असलेलं सोनं आणि त्याची किंमत ही क्षणभंगूर आहे, तुमच्या अंगावर असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची किंमत ही क्षणभंगूर आहे, पण माझी भाळी लिहालेल्या कुंकवाची किंमत आज तुम्हाला नसेल पण त्या कुंकवामुळे जगातील अनेकांची कुंकव वाचली जातील हा शब्द मी देते, त्या रमाईनं सांगितलं। बाबासाहेब परदेशात शिक्षण घ्यायचे, शेणाच्या गोवऱ्या विकून तिनं नवऱ्यासाठी पैसा जमा केला। एके दिवशी असंच रमाईंना पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं गेलं की ज्याला पाहण्यासाठी तुझे डोळे सातत्यानं तरसलेले असतात तो तुझा धनी बॅरिस्टर होऊन पुन्हा भारतात परत येतोय आणि तुझी भेट घेतोय। गेली कित्येक महिने कित्येक वर्ष दुःखाचा डोंगर झेलेल्या त्या माईला त्या ताकदवान स्त्री शक्तीला खऱ्या अर्थानं आनंद झाला आणि त्याच आनंदाच्या बहरात नेमक्या तिच्या भावना काय असतील, शेजाऱ्यांपर्यंत तिने तो संदेश कसा पोहोचवला असेल आणि गगनातनं मावणारा आनंद तिच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातल्या अक्षराच्या मागं लपलेल्या त्या गर्भितार्थातला ममितार्थ या जगाला कसा कळला।